मी कवी प्रदीप गुजराती मनमाड. माझ्या कवितेचं नाव आहे हातांच्या कविता. बाबा आमटे म्हणतात, हात हे उभारण्यासाठी असतात, उगारण्यासाठी नसतात. काय चांगलं करायचं काय वाईट करायचं हे आपल्या दोन्ही हातात असतं. आपणच आपण ठरवायचं असतं काय चांगलं आणि काय वाईट. माझ्या कवितेचं नाव आहे हातांच्या कविता. माझ्या कवितेचं नाव आहे हातांच्या कविता. माझ्या आयुष्याचं रोपटं ठेवलंय तुझ्या तळहातावर. माझ्या आयुष्याचं रोपटं ठेवलंय तुझ्या तळहातावर. तुझा तळहात जपण्याची जबाबदारी माझ्यावर. माझ्या आयुष्याचं रोपटं ठेवलंय तुझ्या तळहातावर. तुझा तळहात जपण्याची जबाबदारी माझ्यावर. हात हातात घेण्यासाठी असतात. हात हातात घेण्यासाठी असतात. हात हातात देण्यासाठी असतात. हात हातात घेण्यासाठी असतात. हात हातात देण्यासाठी असतात. हातांनी हातांना सावरायचं असतं. हातांनी हातांना आवरायचं असतं. हातांनी हातांना सावरायचं असतं. हातांनी हातांना आवरायचं असतं. हातांना हे कोणीतरी कळवायला हवं. हातांना हे कोणीतरी कळवायला हवं. कारण हात हातात घेऊनच हातांना जगायचं आहे सृष्टीच्या अंतिम श्वासापर्यंत. हात हातात घेण्यासाठी असतात. हात हातात देण्यासाठी असतात. हातांना हे कोणीतरी कळवायला हवं. कारण हात हातात घेऊनच हातांना जगायचं आहे सृष्टीच्या अंतिम श्वासापर्यंत. हातच करीत असतात प्रार्थना जगाच्या कल्याणासाठी. हातच करीत असतात प्रार्थना जगाच्या कल्याणासाठी. आणि हातच करीत असतात उद्ध्वस्त मानवी जीवन काही क्षणच. म्हणूनच आता तरी हातांनी हातांशी हातमिळवणी करायला हवी. हातांनी हातांशी हातमिळवणी करायला हवी. धन्यवाद.